वेलकम टू चॅनल नॉटिक जीवन. नॉटिक जीवनमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसांनी आज आपण जाणार आहोत सिलियर्सी. म्युनिकपासून जवळच आहे, ट्रेननी जाणार आहोत. आणि आज ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण हॉल क्रिश्चनवरनं दुसरी ट्रेन पकडणं जाणार आहोत. सो टुडे वी विल गो टू द प्लेस कॉल्ड सिलियर्सी विच इज नियर फ्रॉम द म्युनिक. बट ड्यू टू द ट्रेन प्रॉब्लेम वी विल गो फ्रॉम हॉल क्रिश्चन the long distance train, or you can say the little bit regional train, not the local train. And we will go and see there is something happening today, but you will see in the video ahead. Watch till end. So this is about Schliersee. What is Schliersee? You can read, it's in English. Remember, sea means lake here, so don't be get confused. He bagha Schliersee baddal lihilela ahe. इथे मोठा तलाव असतो, लेक ज्याला म्हणतात त्याला सी म्हणतात, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. So this is welcoming band. Band has arrived just now and they were playing the first song. हा बघा आजचा वेलकमिंग बँड आहे. आणि बघितलंत कसं कलरफुल ड्रेसमध्ये लोक आहेत, म्हणजे इथे काहीतरी आज होणार आहे बघा. आणि काय होणार आहे माहिती आहे का? तर इथे बोटीनी लोकं येतील आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आणि बोट सजवलेली असेल. बघा पुढे काय होते ते. या बँडच्या पाठून थोड्या वेळाने लहान लहान नाव येतील सजवलेल्या, त्यात आत लोक असतील कलरफुल ड्रेसमधनं. ते येण्यासाठी वाट बघतो आहे. सो बिहाइंड दिस बँड फ्रॉम दॅट लेक स्मॉल बोट्स विल कम, कलरफुल बोट्स विथ द कलरफुल ड्रेसेस, पीपल इन दॅट, अँड वी विल सी हाऊ दॅट लुक लाईक. पोटी यायला लागल्यात बघा पाठी. लहान लहान नाव येतात ना बघा. यू कॅन सी बिहाइंड नाव दिस स्मॉल बोट्स स्टार्टेड कमिंग अँड यू कॅन सी देर आर सम पीपल इन साइट अँड दे हॅव डेकोरेटेड. दिस इज टिपिकल जर्मन वे ऑफ सेलिब्रेटिंग सम फेस्टिवल इन द विलेज. हे बघा, या असा लहान लहान प्रत्येक गावामध्ये त्यांचे स्वतःचे काय काय प्रोग्राम असतात आणि या प्रकारे ते सेलिब्रेट करतात. आणि एक वेगळं आहे, बँड तुम्हाला प्रत्येक वेळेला दिसतोच. जसं मी बघितलं आहे प्रत्येक ठिकाणी बँड असतोच त्या गावचा वगैरे, पण एक वेगळी मजा, सगळा गाव जमा होतो. Bye.
बघितलं का कशी लहान मुलं, बायका, पुरुष, लहान मुलगे प्रत्येकजण आपल्या गावचा ड्रेस घालून बाहेर निघतो. बघा लहान मुलगा आपण दिसतोय ना, त्यांना असं लाज वगैरे नाही वाटत स्वतःचं कल्चर दाखवायला किंवा स्वतःची भाषा. आणि हे प्रत्येक मराठी माणसाने किंवा प्रत्येक भारतातल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःची भाषा बोलल्याने ती वाढते, कमी होत नाही, आणि आपलं कल्चर जपलं पाहिजे. नो दिस होल परेड इज गोइंग टू चर्च, सगळी परेड चर्चमध्ये चालली आहे. Now these are the small boats which came from that lake. See how they have decorated simply but it's nicely wooden boat. ya baga ja boti aale na mage band cha magun te ya boti hote baga kasa lakde cha boti ahet ekdam kay mhatat na ki simple way ni sajavlet pan ekdam chhan sajavlet asha boti ata सगळीकडे बघायला मिळतील असं माहिती नाही, पण अजून त्यांनी जपून ठेवलं आहे कल्चर. बघा आहे ना एक नाविन्यपूर्ण.